कृष्णा हा हिरो आहे पण कोण आहे माहितीच नाही आहे. पिंड हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये कोस्टल कर्नाटक सिरीजच्या 5व्या दिवशी. आज मी डायरेक्टली याना केव्जला आलो आहे. सो आजच्या दिवसाची सुरुवात इथूनच चालू करायचं ठरवलं. सकाळी सकाळी रिक्षा करून इकडं आलो. सो आजचा पहिला स्पॉट याना केव्ज, त्याच्यानंतर मग पुन्हा ऑन द वे मिरजान फोर्ट, आणि मग उरलेलं गोकर्ण एक्सप्लोअर करायचा प्लॅन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. एंट्रीच्या इथे याना केव्सच्या एंट्रीच्या इथे फॉरेस्टचा चेकपोस्ट आहे. तिकडे पहिले एंट्री फी आहे 20 रुपयेच आहे, आणि बाकी जर तुमच्याकडे काही पाण्याची बॉटल प्लॅस्टिकची किंवा काही खाद्यपदार्थ असतील जे प्लॅस्टिकमध्ये आहेत, म्हणजे लेस, कुरकुरे, वेफर वगैरे आपण जे टाइमपास खायला आणतो तसे, तर प्रत्येकाचे 50 रुपये, म्हणजे प्रति नग, म्हणजे एका बॉटलचे 50, एका लेस पॅकेटचे 50 असे डिपॉझिट करावे लागतात. आणि समजा लेस खाल्ले आणि ते पॅकेट परत आणून त्यांना द्यायचं, आणि मग ते पैसे परत देतात. म्हणजे थोडक्यात आतमध्ये जंगलात प्लॅस्टिकचा कचरा कोणी करू नये यासाठी त्यांनी केलं, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतं. ते एक आहे. आणि चेकपोस्टपासून याना केव्सपर्यंत जायला 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. ट्रेक असं नाही पण थोडंसं असं स्टीफ चालायला आहे, बाकी जास्ती एकदम हार्ड नाही आहे, पण 2 किलोमीटर आहे. आणि आत प्रायव्हेट गाड्या किंवा 2-व्हीलर वगैरे काही अलाउड नाही आहे. बहुतेक आत्ताची गाड्या आणि मग अशी पण एक छोटा ट्रक वगैरे गेला, ते लोकल लोक किंवा फॉरेस्टमधले असेच आहेत. बाकी टुरिस्टला जायला फक्त एकच ऑप्शन आहे, मिनी धबधबा. कुठून वरून पाणी आलंय कोण असतो खाली जा. पाण्यातूनच जावं लागतं. ट्रेक झाल्यावर या पायऱ्या आहेत वरती याना केव्जला जायला, आणि हे मध्ये एक गणपतीचं छोटं मध्ये टेम्पल आहे. सॉरी, ॲक्च्युली मागचा तो दगड सेमच होता, त्यामुळे वाटलं तेच याना केव्ज आहे. ॲक्च्युली याना केव्ज आत्ता आलं, जे मागे ते ला एंट्रन्स गेट पण केव्ज. टायमिंग 8:30 ते 5:30, आत्ता वाजले 10, वेळेत आलो. हे इकडं आत हे गेट उघडून आत राईट साईडला गेलं की शंकराचं मंदिर आहे, आणि इकडून सरळ केव्जला जायचा मार्ग आहे. अरे बूट घालावे लागतील. केव्जच्या एंट्रन्सला अजून एक फी काउंटर आहे, आणि इथून पुन्हा पायऱ्या चढून तो केव्जचा एंट्रन्स आहे. इकडे 10 रुपये घेतले, आणि खाली फॉरेस्ट डिपार्टमेंटनी 20 रुपये, एकूण 30 रुपये आहे म्हणजे एंट्री फी.
आत असं फार काही विशेष नाही आहे, फक्त उंच दगडांमध्ये गुहा आहे, बाकी असं पाहायला वगैरे काही नाही. आणि आतमध्ये एकदम जरा वास वगैरे घाण आहे, त्याच्यानंतर कबुतरं फिरत आहेत सगळी, घाण करून ठेवले, उंदरांचे आवाज येत आहेत, वटवागुळांचे आवाज येत आहेत. असं एवढं काही असं विशेष काही वाटलं नाही मला इकडे यायला, म्हणजे एवढं लांब येऊन ट्रेकिंग करत येऊन. आणि तसं वर्थ इट वगैरे असं नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, म्हणजे एकदा व्हिजिट करायला एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून चांगला आहे. नाही तर जर ट्रेकिंग वगैरे नको असेल आणि असं केव्स वगैरे बघण्यात काही इंटरेस्ट नसेल तर तुम्ही सहज ड्रॉप करू शकता हा स्पॉट. असं एवढा काही विशेष नाही वाटला मला. तर मागे चार पाच पोरं टवाळक्या करत येताना दिसली दुसऱ्या रोडनी, वरून एक रोड येत होता. त्यांना विचारलं तिकडं काय बघायला, ते म्हटले एक्झिट आहे. आणि म्हटले की इकडून यायला 5 मिनटं लागतात चालत यायला. आम्ही बहुतेक ट्रेकिंग करत आलो इकडून, पण तो सिरसी गावातून होता मार्ग. आणि आत्ता आपण आलो तो कुमटा मार्गे होता. बहुतेक गोकर्ण कुमटा, गोकर्ण मिरजान कुमटा आणि मग याना असं करत आलो. मे बी लांब पडलं थोडं, पण तुम्ही जर गोकर्ण असाल तर, गोकर्णमध्ये राहत असाल तर तिकडून येताना सुद्धा गोकर्णच्या बाहेर एक पाटी आहे याना म्हणून रोडवर, मे बी तो तिकडचा डायरेक्ट रोड असेल. आणि आता मिरजान फोर्ट पण करायचं आहे, त्यामुळे मग बहुतेक रिक्षावाला आम्हाला असं गोल फिरवून घेऊन आला की पहिले याना केव्ज आणि मग जाताना मिरजान करून परत गोकर्णाला रिसॉर्टवर. तुम्हाला जर फक्त याना करायचं असेल तर सिरसी मार्गेसुद्धा तुम्ही येऊ शकता डायरेक्ट. तो डोंगराचा थोडा मागून रस्ता आहे आणि गाडी डायरेक्ट येते आणि मग 5 मिनटाचाच वॉकिंग आहे. ट्रेकिंग वगैरे किंवा जे आम्ही करत आलो आत्ता पायऱ्या वगैरे चढत, ते काही करावं नाही लागणार. आजच्या दिवसातला दुसरा स्पॉट मिरजान फोर्ट. याना केव्जवरून आत्ता आम्हाला रिक्षाने यायला 1 तास लागला. तसं बघायला गेलं तर जवळ आहे, म्हणजे पहिले गोकर्णवरून याना केव्ज करून मिरजान फोर्ट करून पुन्हा गोकर्ण, तो असा एक सर्कल होतो. 1 तासात पोचलो आम्ही. आता आज जाऊन किल्ला एक्सप्लोअर करतो. हा मिरजान फोर्टचा एंट्रन्स, पहिला दरवाजा. एकूण 4 दरवाजे आहेत. एक आतमध्ये फारच छोटासा किल्ला होता. असा एक्सप्लोअर करायला किंवा बघायला असं काही फार विशेष काही नव्हतं. एकदम छोटासा, 1-2-3 विहिरी, त्याच्यानंतर देवांच्या मूर्ती, अजून बाकी अंडरग्राऊंड जायला मार्ग, पायऱ्या वगैरे, असं सगळं होतं. फार काही विशेष नव्हता, म्हणजे मोठा नव्हता, पण एक आर्किटेक्चर वाईज चांगला आहे किल्ला. एकदा वन टाइम व्हिजिटसाठी आहे चांगला एक स्पॉट म्हणून. आता सेकंड हाफमध्ये जेवण वगैरे करून थोडं ACमध्ये रूममध्ये लोळून मिळून परत पडलो आहे बाहेर. आता उरलेलं गोकर्ण फिरायला,
आत्ताचा स्पॉट म्हणजे शिवा केव्ज म्हणून आहे. गोकर्ण मेन बीचपासून 2 किलोमीटरच आहे. मग अशी दाखवली तसं तिथे त्या पाटीने असं पाटीच्या दिशेने आत थोडं जंगलात आहे रस्ता आहे आणि त्यांनी इथे खाली ही व्हाईट लाईन मार्क केली आहे सगळीकडे. ती फॉलो करत करत तिथपर्यंत आरामात पोचता येतं. बाकी आजूबाजूला तर काही दिसत नाही, कंप्लीट सगळं जंगलच आहे. कुठे आयू आली? अच्छा, एवढीच छोटीशी केव्ह आहे. बघितलं होतं लोक चप्पल काढून लवकर जातात. कुठल्या साईडला? ओके, हे लेफ्ट साईडला नंदी दिसला. आतमध्ये पिंड आहे. हो, डेंजर आहे बाबा. एवढं एकच आतमध्ये शंकराची पिंड होती आणि समोर नंदी होता, बाकी काही नव्हतात. छोटीशी ह्या सगळ्या काळ्या दगडांमध्ये गुहा केली आहे फक्त, बाकी असं मोठं एकदम काही नाही आहे. 2 मिनिटाचंच काम आहे. आता हे मागे जे तुम्ही बघताय जो तलाव किंवा जे काय आहे त्याला कोटी तीर्थ म्हणतात. आणि हे मधलं बघून एक ओळखता आलं असेल तुम्हाला की खूप वर्षापूर्वी सिंघम पिक्चर आला होता आणि अजय देवगण पहिले टायटल सॉंगमध्ये पिक्चर सुरुवातीला पाण्यातून बाहेर होती ही जागा. इथेच त्याचं सगळं शूटिंग झालं होतं. आणि हा खूप एकदम स्पिरिच्युअल तलाव आणि असं सगळं याचा इतिहास आहे. खूप काय म्हणतात, खूप एकदम स्प्रिंग सगळे एक 10-12 स्प्रिंग वॉटर्स मिळून हा तलाव तयार झाला असं त्याचा एक इतिहास आहे इथल्या लोकांचं मानणं आहे. ते पण एक आहे. आणि मध्ये सिंघमचं शूटिंग झालंय. हे शिवा केव्ज 2 होम बीचला जाताना हा मध्ये कोटी तीर्थ नावाचा तलाव लागतो. चा नेक्स्ट पॉइंट म्हणजे गोकर्णामधला मेन बीच, होम बीच म्हणून. हे जर तुम्हाला दिसत असेल तर हा जो बीचचा शेप झालाय तो असा ओम असा. बीचच्या जर तुम्ही कडेकडेने जर फॉलो करत गेला तर तो मराठीतल्या अ सारखा जो ओम आणि जो मध्ये जो दगड आहे तो तसं मिळून ओम बीच म्हणून ओम बीच नाव पडलंय. हे मागे सोशल मीडियावर फेमस झालेलं नमस्ते कॅफे ओम बीच. देखो काव आई कर
पिक्चरची शूटिंग चालू आहे कुठल्या तरी, कोण आहे काहीच माहिती नाही. तरी साऊथचाच पिक्चर दिसतोय. हा हिरो आहे पण कोण आहे माहितीच नाही आहे, कुठला आहे काय माहिती. हा माहितीच नाही कोण आहे भाऊ. इथं मोठा कॅमेरा आहे, मागे दोन तीन हिरोईन बसल्यात. बॅटरी आत्ता जस्ट दर्शन घेऊन आलो. 1.5 तास वगैरे लागला, लाईन होती कारण मे बी सोमवार पण होता आणि बाकी इथे थोडा उत्सव वगैरे चालू आहे त्यामुळे. पण आतमध्ये पण खूप असं गोल गोल लाईन आहे, म्हणजे जेवढी बाहेरून दिसते तेवढी नाही. आणि आतमध्ये गेल्यावर एकदम शॉक झालो, म्हणजे शॉक म्हणजे मला ॲक्च्युली माहिती नव्हतं, म्हणजे आत्मलिंग आहे माहिती नव्हतं. पण आतमध्ये गेल्यावर, जेव्हा गाभाऱ्यात गेल्यावर कळलं की पिंडच नाही आहे, म्हणजे पिंड आहे पण पिंड्याच्यावरती जो गोल किंवा आपण जे म्हणतो तेच नाही आहे, तर त्यात ॲक्च्युली कोमट पाणी आहे. आणि तिथे अशी पद्धत आहे की ते कोमट पाणी उजव्या हाताने आपल्या दोन्ही डोळ्यांना लावायचं. तर आणि तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलंच असेल की मुर्डेश्वरची मी स्टोरीचा व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यात ॲक्च्युअल आत्मलिंगाची कथा जी आहे ती सांगितली होती. सो त्यामुळे त्यानुसारच इथं आहे, म्हणजे मे बी रावणाने त्यावेळी जेव्हा ते अस्ताव्यस्त करून जो इथं तुकडा पडला होता तो फक्त पिंडीचा खालचा भाग पडला होता त्यामुळे असेल. आणि भारी होतं म्हणजे ते. आणि अजून एक सांगायचं म्हणजे आतमध्ये मोबाईल कॅमेरा काही चालवत नाही, त्यामुळे मी आत्ता जस्ट मंदिराच्या मागे आलो आहे व्हिडिओ काढायला. आणि आतमध्ये शर्ट पॅन्ट पण अलाउड नाही आहे, वरती म्हणजे काही नसेल तरी चालेल, किंवा असं उपरणं आणि खाली लुंगी धोतर किंवा सोवळं असं. आणि लेडीजसाठी काय म्हणतो आपण, एक इंडियन ड्रेस प्रॉपर, म्हणजे आयदर साडी किंवा प्रॉपर सलवार कुर्ता किंवा ड्रेस, तर ते एक आहे. बाकी चांगलं झालं दर्शन, थोडा वेळ लागला पण ठीक आहे. आतमध्ये एकदम भारी मंदिर आहे, एकदम प्राचीन काळातलं वगैरे आहे, पण शूटिंग वगैरे करून देत नाही, लगेच पकडतात आणि सगळीकडे कॅमेरे पण लावलेत. पण ठीक आहे, आता जस्ट परत रिसॉर्टवर जातो. तर आजचा दिवस खूपच चांगला गेला कालच्या मनाने, ते सगळं झालेलं. पण ठीक आहे, बाहेर पडलो, एक्सप्लोअर केलं, त्यामुळे असे काही विचार नाही आले मनात, मस्त झालं सगळं. बाकी गोकर्ण तर एकदम क्लास आहे, म्हणजे तुम्ही 3-4 दिवसही राहिला तरी एकदम व्यवस्थित रिलॅक्समध्ये सगळं गोकर्ण फिरू शकता, काहीच नाही. खूप एकदम सगळे रिलॅक्सिंग आहे, वातावरण पण प्लीझंट असतं. फक्त एकच आहे, इथला समुद्र जितका दिसायला सुंदर आहे तितका घातक पण आहे, त्याचं लाईव्ह एक्झाम्पल मी बघितलं काल. ते तुम्हाला जर स्विमिंग वगैरे करायची इच्छा असेल किंवा जे काय असेल ते स्वतःच्या म्हणजे काळजी घेऊन जबाबदारीने करा, बस एवढंच. बाकी एवढंच सजेशन आहे. आणि मी एक नवीन व्हिडिओ बनवीनच, गोकर्णमधल्या कुठल्या कुठल्या जागा आहेत वेगवेगळ्या बघायच्या, त्याच्यानंतर आपण कोस्टलमध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्याचाही प्रत्येक सिटीवाईज मी एक एक व्हिडिओ करीन. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या क्वेरीज आहे काही असतील, तुमची मतं मांडायची असेल तर ती नक्की कमेंट्समध्ये मांडा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आत्ता कोस्टेलचा शेवटचा दिवस होता, सो ही कोस्टेलची सिरीज मी इथंच संपवतो. आता भेटूया एका पुढच्या ब्लॉगमध्ये, एका पुढच्या नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.